हाय फ्रेंड्स, आज अपन बनाना रहा हो आटा मालपुआ। गव्हाचा पिठाचा मालपुआ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण 150 ग्राम आणि 1/4 रवा घेतला आहे आणि मग दुधावरची साय घेतली आपण छोटं एक आणि बडीशेप पावडर थोडीशी क्रश करून घेतली आणि पाकासाठी साखर घेतली। तर आपण प्रथम गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि त्यात रवा टाकून घ्यायचा आहे आणि बडीशेप जी क्रश केलेली ती टाकून घेऊ। अगदी थोडंसं मीठ घेतलं आहे आणि व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हा लोण रवा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि त्यात साय पण टाकून घ्यायची, व्यवस्थित हलवायचं। मिश्रण इतकं पातळ हवं आहे, घट्ट नको आहे, त्यामुळे असं चेक करून घ्यायचंय कसं पडतंय त्यावरती। आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत। जे बॅटर बनवलं आहे ते आपण साईडला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण पाक करून घेऊया। एक वाटी साखर घेतली आहे आणि त्यात साखर थोडीशी बुडेल एवढं पाणी टाकणार आहे आणि व्यवस्थित पाक बनवून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर पाक रेडी होतोय। व्यवस्थित चिकट झाल्यानंतरच आपण बंद करायचा आहे। थोडंसं हाताला लावून चिकटपणा चेक करून घ्यायचा आहे तर थोडंसं 2-3 मिनिटापर्यंत होऊ देऊया नंतर। तर पाक रेडी झाला आहे, त्याला आपण साईडला ठेवून देऊया। तर 15 ते 20 मिनिटानंतर बॅटर ही भिजलं आहे आपलं व्यवस्थित आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। जर तूप आवडत असेल तर तूपही टाकलेलं चालेल, तर मी तेल टाकलं आहे। आणि एक खोलगट स्पून घ्यायचा आहे आणि त्याच्याने व्यवस्थित बॅटर आपण तेल गरम झाल्यानंतर हळूहळू सोडायचं आहे। तर आपण तेल गरम होईपर्यंत थांबूया। तर व्यवस्थित चमचा भरून घ्यायचा आहे आणि तेल तापलं आहे तर आपण व्यवस्थित एकाच जागी मिश्रण सोडायचं आहे। आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मालपुआ। तर व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत त्याला। तर मालपुव्याला छान ब्राऊन कलर आला आहे तर आपण तो काढून घेऊया। तर दुसरेही आपण बनवून घेऊया।
छान ब्राउन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं। तर याप्रमाणे आपण सर्व मालपुए तळून घेऊया आणि पाकामध्ये टाकायचे। तर मालपुए आपण पाकामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित त्याला पाक लावून घ्यायचं आहे। 5 मिनिटांसाठी आपण पाकातच ठेवणार आहे। तर या प्रकारे आपले मालपुवे तयार झाले आहेत।